आणि या ठिकाणी पान, निळूभाऊंची छत्री, एक छोटीशी पेटी आणि मस्तपैकी झोपाळ्यावरती निळूभाऊ इथे बसलेले आहेत आणि म्हणतायत, बाई वाड्यावर या. बाई वाडावर या असं मी म्हणत नाही तर निळूभाऊ म्हणून गेले होते आणि निळूभाऊंच्या नावाने चाललेलं हे हॉटेल आहे. या हॉटेल आज आम्ही भेट देणार आहोत. हॉटेलचं नाव आहे घरंदाज मिजाज, जे कर्जत रस्त्यावरती आहे. कामानिमित्त मी कर्जतला आलो होतो आणि त्यांच्या हॉटेलमध्ये आज भेट देणार आहे. खरं तर कर्जतवरनं येत असताना बऱ्याच ठिकाणी त्यांचे मोठे मोठे बॅनर लागले होते या हॉटेलचे. तर म्हटलं बघूया आपण हॉटेलमध्ये नेमकं जेवण आणि त्यांचं इंटेरियर कसं आहे ते. तर हॉटेल दाखवतो आणि इथलं जेवण कसं आहे ते तुम्हाला दाखवतो. तर अख्खा मसूर स्पेशल घरंदाज मिजा शुद्ध शाकाहारी ढाब्यामध्ये आपण आता चाललोय आणि या ठिकाणी छान स्लोगन लिहिलंय, वाड्यावर यायचं आणि मनमुराद खायचं. तर एंट्री करतात अशा प्रकारचं इंटेरियर आपल्याला दिसतं. या ठिकाणी तुळशी वृंदावन आहे आणि दोन्ही ठिकाणी बैठक व्यवस्था आणि समोर आपले निळूभाऊ बसलेले आहेत. तर या हॉटेलचं खूपच छान असं इंटेरियर केलेलं आहे, गरमी लागू नये म्हणून वरतून पाण्याचे फवारेही सोडलेले आहेत आणि या ठिकाणी पूर्ण लाकडाचाच वापर करून हे बनवलं आहे. पूर्ण भिंतींवरती विविध प्रकारचे स्टिकर्स, स्लोगन्स, फोटो लावलेले आहेत आणि या ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे. छान आहे हे पण बनवलेलं. तर या ठिकाणी शिवछत्रपती विराजमान झालेले आहे, कंदील आहे पाठी आणि हा त्यांचा काउंटर आहे आणि ही मोठीशी बैठक व्यवस्था आणि अगदी वरती सुद्धा त्यांनी बैठक व्यवस्था केलेली आहे, ती तुम्हाला नंतर दाखवेन. आणि ही निळूभाऊंची रूम आहे इथे. खरं तर ही वेटिंग रूम आहे. निळूभाऊ इथे बसलेले आहेत मस्तपैकी वाड्यावर यायचं म्हणतात इथे. आणि या ठिकाणी एक संदेश दिलेला आहे, सदर मूर्तीचे पावित्र राखूया, कृपया मूर्तीजवळ जाऊन झोपाळ्यावर बसू नका. आणि इथे थोडंसं लिहिलेलं आहे आणि झोपाळ्यावर बसू नका असं लिहिलेलं आहे. खरंच खूप छान अशी मूर्ती निळूभाऊंची इथे आहे. इथे एक छोटीशी छान अशी बैलगाडी ठेवलेली आहे. तर निळूभाऊंच्या मूर्तीच्या बाजूलाच हा वरती जाणारा जिना आहे. वरतीसुद्धा त्यांनी मोठी अशी बैठक व्यवस्था केलेली आहे, ती दाखवतो. तर वरती भिंतीवरती अशा प्रकारे पेंटिंग केलेले आहे आणि इथे सुद्धा मोठीशी बैठक व्यवस्था इथे मांडलेली आहे. या ठिकाणी सुद्धा भिंतीवरती विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे चित्र चिकटवलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र पुसारा, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, मी कर्जतला एका कामानिमित्त आलो होतो आणि मला कर्जतच्या रस्त्यावरती घरंदाज मिजाज नावाचं एक छान असं वेज हॉटेल दिसलं आणि आपसुकच माझी पावले इथे थांबली आणि इथल्या जेवणाचा मी आता आस्वाद घेणार आहे. काय सुंदररित्या हे हॉटेल सजवलेलं आहे, जबरदस्त काय डिझाईन केलं आहे. आणि मी या वरती आलो आहे, हा पहिल्या माळ्यावरती. तर हे या हॉटेलचं मेनू कार्ड आहे, घरंदाज मिजाज. तर हा त्यांचा मेनू कार्ड आहे. जास्त मेनू नाही आहेत इथे, मोजकेच मेनू आहेत. आणि बघा, अशा प्रकारे मेनू कार्ड ओपन केल्यानंतर इथे निळूभाऊंची संपूर्ण माहिती आहे. जोपर्यंत तुमचं जेवण येईल तोपर्यंत ही माहिती तुम्ही सगळे वाचू शकता. निळू फुले यांचा संपूर्ण जीवन प्रवास या ठिकाणी दिला आहे. या ठिकाणी निळू फुलेंचं पिंजरा चित्रपटाचं पोस्टर आहे आणि या ठिकाणी निळू फुले यांची मुलगी गार्गी यांची माहिती दिलेली आहे. तर आमचा इथे पहिला मसाला पापड आलेला आहे, तो आता खाऊया पहिल्यांदा. तर यानंतर या हॉटेलची स्पेशल डिश म्हणजे अख्खा मसूर मागवलेला आहे आम्ही. यानंतर दोन भाकऱ्या तांदळाच्या आणि दोन रोटी आहेत, यांची साईज भरपूर मोठी आहे. एक जणाला एकच भाकरी पुरेशी. आणि ही दुसरी स्पेशल डिश म्हणजे बैंगन मसाला, हा त्यांनी कॉम्प्लिमेंटरी आम्हाला दिलेला आहे. आणि हे आम्ही व्हेज कोल्हापुरी मागवलेले आहे, अगदी झणझणी दिसते, बघूया आता कशी आहे.
आणि इकडे मिरचीचा गावरान ठेचा दिला आहे, आणि इकडे यांचं स्पेशल दही सुद्धा दिलेलं आहे. तर आता मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेऊ. तर चला आता मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेऊया. हा अख्खा मसूर आहे, या हॉटेलची ही स्पेशालिटी आहे. आणि या अख्खा मसूरमध्ये दही खायचं आहे आपल्याला. वेगळं कॉम्बिनेशन आपण आता ट्राय करणार आहोत. चला आता आपलं जेवण मस्तपैकी रेडी झालेलं आहे. तर घरंदाज मिसाची स्पेशल भाकरी आणि त्यानंतर यांचं हे जे स्पेशल अख्खा मसूर आहे ना, ते पहिल्यांदा मी ट्राय करतो. छान आहे, थोडंसं स्पायसी आहे पण छान आहे. यानंतर आम्ही मागवली व्हेज कोल्हापुरी, ते आता ट्राय करतो. व्हेज कोल्हापुरी पण छान आहे, मस्त आहे. तुम्ही काय मागवलं? आणि भाकरी बघा तुम्ही किती मोठी आहे. तुम्ही छान आहे, चव छान आहे. ही रोटीची पण साईज बघा, एक माणसाला एक रोटी इनफ. आपल्यासोबत घरंदाज मिजाजचे मालक सुद्धा आहेत. सर नमस्कार. सर खरं तर तुमचं जेवण खरंच खूप छान आहे. किती महिन्यापूर्वी वर्षापूर्वी हे हॉटेल चालू झालं? आपण हे 4 महिन्यापूर्वी ओपन केलेलं आहे. 4 महिन्यापूर्वी. आणि कर्जतमध्ये प्युअर व्हेज ही संकल्पना आपण पहिल्यांदा राबवलेली आहे. कोल्हापूरकडील, सातारकडील, पश्चिम महाराष्ट्राकडची चव आपण देण्याचा प्रयत्न करतोय कस्टमरला. आणि आपल्याला अपेक्षेपेक्षा चांगला रिस्पॉन्स आहे कस्टमरचा. आणि तुम्ही आता सध्या बैंगन मसाला, अख्खा मसूर आणि हे ट्राय करा. तसं तुम्ही सांगा, आम्हाला सांगण्यापेक्षा इतर लोकांना सांगा, जेणेकरून लोक. तुम्ही स्पेशल काय ठेवलं इथे? अख्खा मसूर स्पेशल आहे, मटका दही आहे, बैंगन मसाला आहे, ह्या गोष्टी आपल्याकडे स्पेशल आहेत. रोटी आपली तंदूर रोटी मोठी आहे, त्या पण तुम्ही आता जरा ठेचा आहे, पिठलं आहे, भाकरी आहे. भाकरीमध्ये आपल्याकडे तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, ह्या तिन्ही भाकरी आपल्याकडे मिळतात. हे जे दही मसूर कॉम्बिनेशन आहे ना, ते फारच छान आहे. यामध्ये आम्हाला बैंगनची भाजी म्हणजे वांग्याची भाजी सुद्धा एक्स्ट्रा दिलेली आहे. आणि या ठिकाणी दही आहे. आमच्या पवार सरांनी रोटी मागवलेली आहे, आणि मनोज सरांनी रोटी, मी आणि आमचे गोडांबे सर आम्ही भाकरी मागवलेली आहे. यांचा जो बैंगन मसाला आहे ना, वांग्याचं भरीत सारखंच आहे बैंगन मसालाचा, एवढा अप्रतिम आहे ना, जबरदस्त. आणि मसूर हे बघा, मसूर आणि दहीचं जे कॉम्बिनेशन आहे ना, ते खरंच एक नंबर आहे. आणि ही व्हेज कोल्हापुरी मागवली आम्ही. सर पण आता सांगत होते गुणामे सर आमचे की व्हेज कोल्हापुरी मी बऱ्याच ठिकाणी खाल्ली, पण अशी चव अजिबात नाही आहे. अप्रतिम जेवण आहे, एक नंबर आहे. मी तुम्हाला खरंच रेकमेंड करेन की जर तुम्ही कर्जत रस्त्याला इकडे येत असाल तर या हॉटेलला एकदा तरी नक्की भेट द्या. जास्त मेनू नाही आहेत, 10-12 मेनू आहेत, परंतु जेवण खरंच अप्रतिम आहे, चविष्ट आहे. ज्या पद्धतीने हे डेकोरेट त्यांनी केलं ना, त्याच पद्धतीचं इथे जेवण आहे. एकदा तरी नक्कीच भेट द्या. तर मस्तपैकी जेवण झालं. जेवण तर खरंच खूप छान आहे, पण इथलं जे इंटेरियल आहे ना, हे खरंच खूप छान आहे. म्हणजे गावाकडचं मोठे मोठे जे वाडे असतात ना, त्या वाड्यामध्ये आल्याचं फील येतो आहे. आणि गरमी पण इथे जास्त होत नाही, कारण या ठिकाणी आहे ना पाईप लावलेत पाण्याचे, त्यामुळे सतत पाणी या ठिकाणी असे फवारे मारले जातात. तरी खरंच खूप छान आहे. इथे हे तुळशी वृंदावन आहे, स्पेस पण मोठा आहे या ठिकाणी बसण्यासाठी. आणि बाजूला निळूभाऊ बसलेला आहे, तिथे आता आपण जाऊया. तर निळूभाऊंच्या या रूमचं डेकोरेशन तुम्ही बघा. आणि समोर हे निळूभाऊ इथे विराजमान झालेले आहेत. आणि या ठिकाणी पान, निळूभाऊंची छत्री, एक छोटीशी पेटी आणि मस्तपैकी झोपाळ्यावरती निळूभाऊ इथे बसलेले आहेत आणि म्हणतायत बाई वाड्यावर या. तर हॉटेलला लागूनच हे पुढारी पान शॉप आहे. इथे लिहिलंय गावात पाखरू नवीन आले जणू. आणि इथे निळूभाऊंची मोठी तस्वीर लावलेली आहे. गोडांबे सर आणि खास 2 पान घेतलेले आहेत. सर कुठलं पान आहे? गोड पान. गोड पान घेतलेलं आहे. आणि खाऊन बघूया आपण. बापरे भरपूर मोठं आहे. तर मस्तपैकी पान खाऊन आणि जेवण करून आम्ही इथून आता निघतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.